स्टार प्रवाहावरील प्रेमाची गोष्ट मालिकेतील सावनी म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर ही प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री. आतापर्यंत अनेक उत्तम भूमिका साकारत अपूर्वाने प्रेक्षकांचं मन जिंकलंय. तर ती सोशल मीडियावर सुद्धा खूप ऍक्टिव्ह असते. नुकतीच तिने वडिलांच्या आणि भावाच्या आठवणीत एक भावुक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. नुकतीच ती हरिहरेश्वरला गेली होती, ज्या ठिकाणी तिच्या वडिलांचं आणि भावाचं अस्थि विसर्जन केलं आहे. त्यामुळे अपूर्वा हरिहरेश्वरला गेल्यानंतर भावुक झाली होती. हरिहरेश्वर येथील काही फोटो आणि व्हिडिओ शेअर करत अपूर्वा नेमळेकरने लिहिलंय की सर्वांनाच माहिती आहे की जिथे जन्म आहे तिथे मृत्यू अटळ आहे. प्रत्येकाला एक ना एक दिवस या सुंदर जीवनाचा निरोप घ्यायचाच आहे. आणि या एकमेव मिळालेल्या जीवनाच्या प्रवासात आपल्याला लाभलेल्या आपल्या प्रिय व्यक्तींना कायमचा निरोप द्यायला हे कोणाला जमलंय. माझा हा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुन्हा आज त्याच वळणावर फिरून आले. श्री क्षेत्र हरिहरेश्वर ही तीच जागा जिथं मी माझ्या बाबांचं आणि भावाचं अस्थिविसर्जन केलं होतं. आणि त्याच ठिकाणी त्या अथांग सागरावर पुन्हा एकदा उभं राहिल्यावर थंड पाण्याचा स्पर्श जेव्हा झाला तेव्हा जणू असं वाटलं की पप्पा आणि ओंकारला घट्ट मिठी मारली. आणि आज या अथांग सागर किनारी दाटून आलेला ढग सुद्धा बरसला. त्याच्या सोबतच दाटून आलेल्या मनाचा सुद्धा डोळ्यातून बांध फुटला आणि मी मनसोक्त रडले. आयुष्याच्या प्रवासात वेगवेगळे इमोशन्स आपण अनुभवतो, शिकतो, अंमलात आणतो. परंतु डिटॅचमेंट हे एकमेव असं इमोशन आहे की ते कोणी शिकवत नाही. त्याचा शोध आपल्याला स्वतःच घ्यावा लागतो. असो, डिटॅचमेंट जाणून घेण्याचा माझा प्रयत्न असाच सुरू राहील. परंतु जेव्हा जमेल तेव्हा या दाटलेल्या ढगांना मनसोक्त बरसू द्यावं म्हणजे मन हलकं होतं. मी पप्पा आणि ओंकार पुन्हा भेटू नव्याने लवकरच, अशा शब्दात अपूर्वा व्यक्त झाली. अपूर्वाची कोणती भूमिका तुम्हाला सर्वात जास्त आवडते हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.